केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नोटबंदी म्हणजे काळ्या मांजरीच्या बांधलेली घंटा अशा शब्दांमध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे तसंच नवीन वर्षात दाऊद इब्राहिमलाही भारतात आणण्याचा प्रयत्न असणार आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरजी आपल्यासोबत आहेत अहिर साहेब तुमचं झी चोवीस तासमध्ये स्वागत अगोदर पन्नास दिवस झालेले आहेत मोदीजींनी घोषणा केली होती त्यानंतर आता संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे लोकांना त्रास अजून होतो ज्या नोटबंदीचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी स्वतः घेतला सरकारने घेतला अनेक साहसी निर्णय म्हणून त्याला आम्ही पाहतो सगळेजणं या निर्णयानंतर थोडीशी ल जनतेला त्रास होईल असं सांगितल्यावर पन्नास दिवस वाट पाहानंतर हळू त्रास कमी होईल या घोषणेप्रमाणे जनतेमध्ये समाधान आहे बँकेतल्या रांगा ए टी एमच्या रांगा कमी झाल्या लोकांपाशी मुबलक पैसा पोचलेला आहे सुरुवातीचा काळ थोडासा होता त्रासाचा जनतेने त्याला स्वीकार केलेलं होतं हा एक राष्ट्रीय उपक्रम कार्यक्रम मानून या निर्णयाचं आजही स्वागतच होत आहे अच्छा परंतु राहुल गांधी तर दर एक दिवसा आड सांगत आहेत आणि मोदीवर टीका करतायत या संपूर्ण निर्णयाची त्यांचा त्याचा तो वैयक्तिक मामला आहे पण आम्हाला आणि मोदीजींना काही त्याचा स्पर्श होत नाही या गोष्टींचा स्वच्छ आणि ठोस निर्णय घेण्याची क्षमता असते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल कोणी काही म्हटलं तर त्यांच्या अंगावर काही लागत नाही काय काय नवीन वर्षामध्ये आव्हान आहेत नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी किंवा दहशतवादी जे वेगवेगळे हल्ले होत आहेत तर त्यांच्यावर कशाप्रकारे काम करणार आहे देशात निवडणुकांच्या दरम्यान किंवा भविष्यामध्ये अंतर्गत सुरक्षा सिमेरी सुरक्षा यामध्ये सरकार या सर्व नोटबंदीच्यामुळं अजून सरकार आणि पॅरा असेल आर्मी असेल पोलिस यांना खूप हिंमत आली कारण हे सगळे माओवाद नक्सलवाद टेररिस्ट अलगाववादी आणि हे सर्व आता शक्ती कमी झाली यांची मग ताकदीनं आम्ही विरोध करू देशामध्ये अंतर्गत शांतता शांतता या सर्व आम्ही कंट्रोल आणू एका विषयाचा वारंवार उल्लेख होतो आणि त्याची परिपूर्ती या वर्षामध्ये होणार का दोन हजार सतरामध्ये तो विषय म्हणजे की दाऊद इब्राहिमला मोदी सरकार भार भारतीय जनता पार्टी सरकार पकडून भारतात आणणार का आमचा निर्धार आहे आम्ही सगळे प्रयोग करू आणि त्याला पकडू त्याला आम्ही अटक करण्याकरता कोणतेही असे मार्ग ठेवणार नाही प्रत्येक मार्गाचा अवलंब होईल कधी होईल हे सांगणं नक्कीच कठीण असतं पण आमचा निर्धार आहे रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे